आणि कोल्हापुरातल्या दोनपैकी एक जागा काँग्रेसनं लढवावी अशी भूमिका जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. कल्याणच्या जागेवर कोल्हापूरची जागा घ्यायची का, असे अनेक तर्क वितर्क चालू आहेत. आणि म्हणून मला वाटते थोडं चित्र महिन्याभरात स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस म्हणून आमची भूमिका राहील. घेतल्या प्रत्येक पक्षाला वाटतं की मला हा मतदारसंघ मिळावा. शेवटी हे तीन पक्ष एकत्र बसून अजून लोकसभेच्या चर्चा चालू आहेत. काँग्रेस पक्षानं परवा 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आणि कोल्हापुरातल्या दोनपैकी एक जागा काँग्रेसनं लढवावी अशी भूमिका जिल्ह्यातल्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. अजून लोकसभेला वेळ आहे कारण की अशी एक चर्चा सुरू आहे की चार राज्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आहेत, त्याबरोबर लोकसभा होणार का, अशी एक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर आज वेगळी बातमी आली, कल्याणच्या जागेवर कोल्हापूरची जागा घ्यायची का, असे अनेक तर्क वितर्क चालू आहेत. आणि म्हणून मला वाटते थोडं चित्र महिन्याभरात स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस म्हणून आमची भूमिका राहील लोकसभेच्या. नाही, शेवटी 48 मतदारसंघाचा आढावा काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे साहेबांचे, शिवसेना या सगळ्यांनीच घेतला. प्रत्येक पक्षाला वाटतं की मला हा मतदारसंघ मिळावा. शेवटी हे तीन पक्ष एकत्र बसून त्यामध्ये योग्य मार्ग काढतील आणि समन्वयानंच महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक ही लढवली जाणार. आत्ता रस्सीखेच असली मतदारसंघासाठी, तरी शेवटी ज्यावेळी हे तीन नेते एकत्र बसतील त्यावेळी हा निर्णय होईल आणि त्यामध्ये ज्याला वाटणी लाईल त्याला राहिलेले दोन पक्ष निश्चितपणे मदत करतात.